वळूयात पुढच्या बातमीकडे. कल्याण पूर्वचे आमदार गणपत शेठ गायकवाड अनेक वर्ष आपल्या विधानसभा क्षेत्रात विकास कामं करत आहेत आणि आज देखील राज्य शासनाच्या विविध विकास निधीमधून निधी मिळवून कल्याण पूर्व मधील अनेक कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या विशेष विकास निधीमधून निधी मिळवून कल्याण पूर्व मधील 12 ठिकाणी 2,20,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. रस्ता बनवणं, रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं, गटार आणि पायवाटा बांधणं, बगीचांचं सुशोभीकरण तसेच मुलांच्या खेळाच्या वस्तू बनवणं अशा विविध लोकोपयोगी कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय. आणि प्रत्येक ठिकाणी मध्ये आपण त्या नगरसेवक लोकप्रतिनिधींना घेऊन कामं केली आहेत. खरं तर खूप लोक बोलतात की आमदार गटार आणि पायवाटा फक्त करतात, पण आज सर्वात मुख्य म्हणजे सर्वसामान्य लोकांना गटार आणि पायवाटांची मुख्य गरज आहे. कारण की गटार आणि पायवाटा नसतात आणि तिथे घाण पाणी, चिखल होणं आणि अशातून बऱ्याच ठिकाणी रोगराई पसरते आणि अशा रोगराईमुळे अनेक लोकांना आजार पण येतात. आणि या सर्व गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर सर्वसामान्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आज बरेच लोक बोलतात आमदारांनी काय केलं, काय कामं केलं, तर कल्याणपूर्वमध्ये गार्डन, मैदानं, हॉस्पिटल बनवायचे आहेत, पण त्यासाठी ज्या जागा पाहिजेत, रिझर्वेशनच्या जागेवरती अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि त्या जागा मोकळ्या नाहीत. येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे अशी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्यांचं पुनर्वसन करू. कारण का एखाद्या लोकांचं कुठल्याही चांगली सुविधा देण्यासाठी सर्वसामान्यांची घरं तोडणं ती योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांचं दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करून आपण त्या ठिकाणी गार्डन, मैदानं आणि हॉस्पिटलचे कामं करणार आहोत. पण आत्ता ज्या सर्वसामान्य जनतेला महानगरपालिकेतून नगरसेवकांना खूप कमी निधी भेटतो आणि त्या निधी अभावी ते लोक काम करू शकत नाही, अशा प्रत्येक ठिकाणी आपण माझा खास बाब म्हणून जो मुख्यमंत्री मला निधी देतात त्याच्यातून मी हा वापर करून सर्वसामान्यांचे कामं करतो आहे. आणि मी मुख्यमंत्र्यांचं खास करून आभार मानेल. कारण महाराष्ट्रामध्ये मी मागच्या टायमाला सुद्धा आमदार होतो, पण त्यावेळेस मी फक्त 8 ते 10 कोटीची कामं करू शकलो, पण आज मागच्या मागील 5 वर्षामध्ये जवळजवळ 200 कोटीची कामं झालेली आहेत आणि अजून येणाऱ्या काळामध्ये ही कामं होतील. आज जर आपण बघितलं तर मी डांबरी रोड बनवायचं सोडून दिलेलं आहे, काँक्रिटीकरणाचे आपण रोड करतो जेणेकरून ते काँक्रीटचे रोड 5-6 वर्ष तरी चालतील आणि लोकांना त्याचा फायदा